नमस्कार मंडळी, मी नगरीवरती तुमचे स्वागत आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे तोही तसाच इंटरेस्टिंग आहे जसा कालचा टॉपिक होता. आज मी बोलणार आहे क्रोध या विषयावरती. क्रोध हा कोणाला येत नाही, आजच्या जनरेशन मध्ये तर खूप सारा भरा पडलेला आहे. आणि मला याच्यावरती एक तुम्हाला खूप छान असं वाक्य पण सांगायचंय, क्रोधक ना कोई संगी साथी, क्रोधक ना कोई रिश्तेदार. म्हणजे ज्याला क्रोध असतो त्याला कोणीही साथी नसतो, त्याला कोणीही सोबती नसतो आणि त्याचा कोणीही नातेवाईक नसतो. ज्याला खूप जास्त क्रोध आहे तो माणूस स्वतःच नुकसान करून घेतो. अजून एक वाक्य आहे खूप सुंदर एका कवीचं की क्रोध हा एक प्रकारचा तेजाव आहे आणि जो आपण एखाद्या भांड्यामध्ये ठेवतो ते त्याचं सगळ्यात जास्त नुकसान करतो, ना की जो ज्या भांड्यावर पडतो त्याचं नाही नुकसान करत. म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त क्रोध येतो म्हणजे त्याच्यात जो क्रोध आहे तो त्याचंच नुकसान करतो, ना की तो दुसऱ्यावरती जो तो क्रोध काढत असतो त्याचं नाही नुकसान जास्त करतो, तर तो स्वतःच जास्त नुकसान करतो. ज्या व्यक्तीला जास्त क्रोध आहे त्या व्यक्तीला नेहमी हाय ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम असतात आणि हे सत्य आहे. आणि ज्या व्यक्तीला खूप जास्त क्रोध येतो त्या व्यक्तीपासून काही व्यक्ती दूरच राहण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यासोबत कोणीही मैत्री करत नाही. कारण की प्रत्येकाला माहिती असतं बाबा त्याला खूप राग येतो, खूप क्रोध आहे त्याला. आणि क्रोधामध्ये जे बोलून जातो माणूस त्यामुळे माणसं दुरावले जातात, ना की जवळ येत. आणि क्रोधामुळे खूप सारे त्याचे नातेवाईक पण तुटले जातात त्याच्यापासून, मित्रमैत्रिणी खूप तुटले जातात. तर क्रोध हा माणसाच्या शरीराला जसा हानिकारक आहे तसाच त्याच्या आजूबाजूच्या वातावरणासाठीही हानिकारक आहे. हा, तुम्ही जर क्रोधाला तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कन्व्हर्ट करू शकले तर तो नक्कीच तुमच्यासाठी खूप उपयोगी होतो. जसं की स्वामी विवेकानंद म्हणायचे की क्रोध आल्याच्या नंतर त्यांना राग जर आला तर ते पुस्तकाचं वाचन करायचे आणि त्यांचा क्रोध शांत व्हायचा आणि त्यांचं ज्ञानामध्ये भर पडायची. तसंच जर माणसाने क्रोध जो येतो त्याचा जर पॉझिटिव्ह वेने जर उपयोग केला तर तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप काही कमवू शकतो, अर्न करू शकतो. जसं की माणसं अर्न करू शकतो, माणुसकी अर्न करू शकतो, पैसा कमवू शकतो, प्रत्येक गोष्ट ज्ञानार्जन करू शकतो. अशा पद्धतीने तो क्रोधाचा पॉझिटिव्ह वेने उपयोग करून घेऊ शकतो. तर जसं क्रोधाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे षड्रिपू मध्ये येतो क्रोध हा एक. तर षड्रिपू काय आहे तर हे एखाद्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल, पण आज नाही. तर आज मी स्पेशली क्रोधावरतीच बोलणार आहे. क्रोधामुळे माणूस शारीरिक व्याधींना पण आमंत्रण देतो, जे करायचं नसेल तर माणसाने स्वतःच्या क्रोधावरती नियंत्रण केलं पाहिजे. आणि शक्यतो राग हा म्हणजे प्रत्येक गोष्ट काय होतात आपण हसण्यावरही नेली पाहिजे, असं इतकं क्रोधी व्हायला नाही पाहिजे. तर प्रत्येक जण चित्रपट तर हे बघतातच. तर सनी देवलची खूप सारे मूवी आहेत, मला एक्झॅक्ट त्या मूवीचं नाव नाही आठवत आहे, पण त्या मूवीमध्ये सनी देवलचे पिता म्हणून अमरीश पुरी काम करत होता. तर ते आणि सनी देवलचं जो कॅरेक्टर आहे तो बऱ्याचशा मूवीमध्ये रागीटच दाखवलेला आहे, क्रोधित दाखवलेला आहे. तर त्यावेळेस अमरीश पुरींनी पण त्यांना एक डायलॉग मारलेला आहे की बेटा क्रोध को पालना सीख, पालना सीख मतलब पॉझिटिव्ह डायरेक्शनने घ्यायला शिका क्रोधाला, तर तुम्ही नक्कीच आयुष्यात खूप पुढे जाल. आणि क्रोधाच्या म्हणजे तुम्ही एखाद्याला क्रोध दाखवून, राग दाखवून, जात जबरदस्तीने जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, अंचाई वस्तू जरी तुम्हाला मिळवली तरी ती तुमच्याकडे टिकणार नाही, कारण की ती क्रोधाने आलेली आहे, प्रेमाने आलेली नाहीये. आणि तुम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद पण नाही घेऊ शकणार आहे, आनंद नसणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी जीवन जर जगायचं असेल तर क्रोधाला पॉझिटिव्ह वेने, पॉझिटिव्ह डायरेक्शनने घ्यायला शिका. कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर मी नगरी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.